जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह बातमी महत्त्वाची। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला रुई गावकरांचे हातगाव तहसील कार्यालय समोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू। या उपोषणास अमोल कदम भीमराव वाडवे यांच्या नेतृत्वाखाली देवीदास कदम गोविंदराव जाधव बेवाबाई धुळे चंद्रकलाबाई मनवर कल्पना कदम सुशीलाबाई पडघने अरविंद वाडवे गुणराव वाडवे आदींनी उपोषण धरले आहे। पाहूयात याबाबत सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण जोंधळे यांनी। आपण उपोषण करत आहात या ठिकाणी, हे उपोषण करण्यापाठीमागची आपली काय भूमिका आहे? नमस्कार, मी सरपंच रुईगावचा अमोल अशोकराव कदम। या ठिकाणी तहसील कार्यालय इथं आम्ही आमच्या विविध मागण्यासाठी त्या ठिकाणी आमच्या गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेसची सुविधा नसल्यामुळे व आमच्या गावामध्ये वानराचा जास्त प्रमाणात हावदोस सुरू झाल्यामुळे त्यामुळे गावातले नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि विद्यार्थ्याचं येणं जाण्यापासून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होतं। या हेतूनं सर्व गावकऱ्याच्या विचारानं आम्ही या ठिकाणी या तहसील कार्यालयासमोर उपोषणाची बसलो आणि आमच्या लवकरात लवकर मागण्या यांनी मान्य कराव्या आणि एवढं मागणी करून आम्हाला सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी मी सांगू शकतो। मी भीमराव वाडवे रुईगाव येथील उपसरपंच। मागील काही दिवसापासून किंवा वर्षापासून म्हणा आम्ही MSEB जे संबंधित जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला वेळोवेळी निवेदनं दिले पण त्यांच्याकडून कुठला प्रतिसाद भेटत नाही आणि त्यांच्याकडून सांगल्या जाते की या कामासाठी किंवा या रिपेअरिंगसाठी पैसा उपलब्ध नाही। तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की जो स्थिर आकार असतो तो स्थिर आकार 105 रुपये पर व्यक्ती किंवा पर पॉईंट ती घेतल्या जाते। आज अक्षरशः आपल्या हदगाव तालुक्यामध्ये जर बघितलं तर 99 करोड ते 1 अब्ज रुपयापर्यंत दर वर्षाला ते आपल्याकडून पैसे घेतात आणि ते एक्स्ट्रा पैसे आहेत आणि तिथले डिपार्टमेंटवाले म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही। आमची हेच मागणी आहे की आमच्या गावातील जे मोडकळीस आलेले विद्युत खांब असतील तार असतील त्यांनी पूर्ववत बरे दुरुस्त करून द्यावे आणि आम्हाला सहकार्य करावे। बस रुईगावच्या या ठिकाणी सर्व महिला आणि पुरुष उपोषणा बसलेले आहेत आणि आम्हाला योग्य ते न्याय देण्यात यावा अशी या सर्वांची गावकऱ्यांची भूमिका आहे। महाराष्ट्र विलय किरण जोंधळे, कॅमेरामॅन दिलीप लोमटे, हदगाव।